की तो 3 तारखेला देखील एक वाईट पद्धतीने एक प्रकार घडलेला होता आणि तो ऑब्जेक्शनेबलच प्रकार होता की अशा पद्धतीने गाडी साहेबांची ती समोरच्या गाडीवर, मायकरांचं म्हणणं होतं की ती समोरच्या गाडीवरती आपली गाडी नेऊन आदळावी अशा पद्धतीने ती गाडी ओव्हरटेक करत होती आणि ही असे बाब असेल तर ती निश्चितच आक्षेपार्ह होती आणि त्या गाडीचं आणि या गाडीचं काही कनेक्शन आहे का हे देखील तपासून पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मायकरांनी हाच प्रकार सांगितला मला की ती गाडी 3 तारखेला जेव्हा आम्ही प्रवास करत होतो तेव्हा आपली गाडी हेतू पुरस्पर दाबण्याचा प्रयत्न होत होता असं मायकरांना वाटत होतं, परंतु साहेब म्हणत होते की ते गाडीतली मुलं बहुतेक प्यालेले असावेत त्यामुळे तो प्रकार साहेबांनी फारसा गांभीर्याने घेतला नाही असं त्यांना म्हणा. नाही ते साहेबांच्या कानाडोळ्यातनं रक्त येत होतं आणि साहेब एकदम पांढरे पडलेले होते, त्यामुळे मग मी ऑब्व्हियसली साहेबांची आधी नाडी पाहिली आणि त्याच्यानंतरचं मग पुढचं बराच वेळ मला काही कळलंच नाही. मी नाडी पाहण्याच्या अगोदरच जेव्हा मी त्यांना आधी त्यांची म्हणजे माझी एंट्री झाली ती मुळातच त्यांच्या पायाकडनं, म्हणजे मी गेले त्यावेळेस त्यांचे पाय माझ्या चेहऱ्याच्या म्हणजे दृष्टीपथात अगोदर त्यांचे पाय आले, मग ते ऑब्व्हियसली त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर मला त्यांची त्वचा खूप पांढरी दिसली, त्यामुळे मी आधी त्यांची ती नाडी पाहण्यासाठी धावले. आणि सगळ्या संबंधित इन्व्हेस्टिगेशन्स एजन्सीनी आमची कुटुंबाच्या वतीने आणि शिवसंग्राम परिवाराच्या वतीने हीच मागणी राहील आणि मला वाटतं शिवसंग्रामचे सगळे पदाधिकारी माझ्या मागणीशी सहमत होईल की निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काही सत्य असेल ते सगळ्यांसमोर आलं पाहिजे, तातडीने ते सगळं सत्य समोर आलं असू शकेल. म्हणजे मी 50-50% दोन्ही गोष्टींकडे पाहते आहे, म्हणूनच माझं म्हणणं आहे की हा जो आमच्यातला अनरेस्ट आहे तो किमान अनरेस्ट तरी दूर होऊन जाईल की जे काय आहे ते सत्य समोरच येईल.